नमस्कार मी आशिष जाधव झी हो, चोवीसांच्या आमने मध्ये तुमचं स्वागत आहे हातरस बलात्कार अत्याचार प्रकरण देशात गाजत आहे नवी नवी माहिती पुढे येते त्याचबरोबर नवे आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा असा दावा आहे की हातरस घटने आडून त्यांच्यावरच निशाणा साधण्याचा प्रयत्न होतोय हा एक आंतरराष्ट्रीय कट आहे ज्यातून उत्तर प्रदेशात जातीय हिंसा भडकवण्याचा डाव आहे म्हणून मग उत्तर प्रदेश पोलिसांनी एकवीस एफ आय आर दाखल केले ज्यामध्ये देशद्रोहासह अनेक गंभीर गुन्हे लावण्यात आलेले आहेत चार जणांना अटकही करण्यात आलेली आहे दरम्यान हातरसवर आरोप प्रत्यारोप चालल्यास सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणीसुद्धा झाली त्यामध्ये उत्तर प्रदेश सरकारनं असं सांगितलेलं आहे की सीबीआय चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकार स्वतः आग्रही आहे त्याचबरोबर येत्या गुरुवारी उत्तर प्रदेश सरकार प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे याचं कारण असं आहे की सुप्रीम कोर्टाने आज उत्तर प्रदेश सरकारला हे विचारलेलं आहे की जे साक्षीदार आहेत या प्रकरणातले त्याचबरोबर जे पीडित कुटुंबीय आहेत यांच्या सुरक्षेचं काय यांच्या संरक्षणाचं काय त्यासाठी तुम्ही नेमकी काय व्यवस्था केली आहे ही माहिती घेऊन उत्तर प्रदेश सरकार गुरुवारी प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे एवढंच नाही तर आज सुप्रीम कोर्टानं असं मत नोंदवलेलं आहे की हातरस प्रकरण हे एक हॉरिबल शॉकिंग प्रकरण आहे म्हणजेच भयानक असं हे प्रकरण आहे नेमकं जर का प्रकरण भयानक आहे तर त्याची चर्चा करायला पाहिजे त्यावरच आज आपण चर्चा करतो त्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत भाजपचे आमदार ॲडव्होकेट राहुल नार्वेकर आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील आहेत मी सुरुवातीला ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्याकडे जातो आहे राहुल नार्वेकर या हातरसच्या बलात्कार अत्याचार प्रकरणामध्ये काही बाबी ठळकपणे जाणवतात त्यातली पहिली बाब म्हणजे एकतर अकरा दिवसांनी नमुने तपासाला घेतले गेले त्यामुळं फॉरेन्सिक अहवाल हा निरर्थक आल्याचं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्याचबरोबर आरोपींना अटक करण्यात वेळ घालवला गेला एवढंच नाही तर जी पीडित तरुणी आहे तिच्यावरती चांगले उपचार व्हावेत यासाठी प्रयत्नसुद्धा खूप उशिरा झाले दिल्लीला जे तिला हलवण्यात आलं तोवर वेळ निघून गेली होती त्यात तिचा मृत्यू झाला एवढंच नाही तर रात्री मध्यरात्री परस्पर पोलिसांनी तिच्यावरती अंत्यसंस्कार केले काहींचं असं म्हणणं आहे की उत्तर प्रदेश सरकारनी मृतदेहांचं सुद्धा एन्काउंटर आता सुरू केलं कारण बलरामपूर प्रकरणामध्ये सुद्धा पोलिसांनी अशाच प्रकारे मध्यरात्री मृतदेहावरती एका पीडित बलात्कारित मुलीच्या अंत्यसंस्कार केले बोला अशी सर्वप्रथम जो प्रकार जी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली निश्चितपणे अत्यंत दुःखदायक अत्यंत वेदनादायक अशी ही घटना होती आणि त्याचं जितकं आपण त्याच्याबद्दल जितकं आपण खंत व्यक्त करू तेवढी कमीच आहे पण असं असताना आपण एकूण परिस्थितीची माहिती घेऊन एकूण परिस्थितीत स्टेट ॲडमिनिस्ट्रेशननी जे निर्णय घेतले ते कसे योग्य आहेत हे पण बघायची गरज आहे आपण जर बघितलं तर आज उत्तर प्रदेश सरकारने स्वच्छपणे साफपणे सांगितलं की आम्ही सीबीआय चौकशी करण्यासाठी सहमती आधीच दिली आहे आम्हाला कुठच्याही प्रकारे कोणाचाही बचाव करायचा नाही आहे आणि ज्या सरकारला इम्पार्शल इन्क्वायरी करायची असते ज्या सरकारला कुठच्याही प्रकारची गोष्ट लपवायची नसते ते सरकार सीबीआय इन्क्वायरीसाठी त्वरित तयार असतं ह्याच्या मला काय आज महाराष्ट्रातल्या सरकारनी सीबीआय इन्क्वायरीबद्दल इतर गोष्टी इतर प्रकरणात काय भूमिका घेतली आहे याबद्दल बोलायचं नाहीये पण एवढंच सांगू इच्छितो जे सरकार स्वच्छ ज्या ज्या सरकारला सरकारला कुठच्याही प्रकारची भीती नसते काही लपवालपवी करायची नसते ते सरकार सीबीआय इन्क्वायरी करण्यासाठी कधी नाकार देत नाही कधी पळवाट पर, काढत नाही नंबर एक नंबर दोन आपण बघितलं असेल आपण आत्ताच हा मुद्दा मांडला की एकूण ती जी फायनल राईट अंत्यक्रिया जी आहे ती रात्री का केली गेली याबद्दल सुस्पष्ट अगदी अहवाल आणि ॲफिडेव्हिट उत्तर प्रदेश सरकारनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेला आहे एकूण लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन स्टेटमध्ये काय होती या दुर्दैवी घटनेच्या आढात कसं काय जातीय दंगलीचं षडयंत्र हे उत्तर प्रदेशमध्ये रचलं जात होतं कशी मोठ्या प्रमाणात लोकांना भावुक करून त्यांना इन्स्टिगेट करून रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न केला जात होता कसं काय जातीय दंगली भडकवायचा प्रयास केला जात होता या सगळ्या परिस्थितीचा अनुमान घेतल्यानंतर स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन पुलीस ॲडमिनिस्ट्रेशननी अंत्यसंस्कार करण्यासाठी जी काय वेळ किंवा जी काय मर्यादा ठेवली होती ती या सर्व बाबतींचा विचार करूनच घेतलेला निर्णय होता आणि सुप्रीम कोर्टातही ही बाजू भक्कमपणे मांडण्यात आली आहे आणि ही सत्य घटना आहे सत्य बाजू आहे ठीक आहे आपल्यासोबत उमेश पाटील आहेत उमेश पाटील आज सुप्रीम कोर्टानं उत्तर प्रदेश सरकारला हे विचारलेलं आहे की ठीक आहे तुम्ही जे म्हणताय की हातरस घटनेच्या आडून जातीय हिंसा भडकवण्याचा प्रयत्न होतोय पण सुप्रीम कोर्टाने आज उत्तर प्रदेश सरकारला असं विचारलंय ज्यावरती उत्तर प्रदेश सरकार तीन बाबी आहेत ज्यावरती प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे गुरुवारी त्या तीन बाबी कुठल्या आहेत ज्या सुप्रीम कोर्टानं विचारल्या एक तर या प्रकरणातले जे साक्षीदार आहेत ते दोन म्हणजे की जे पीडित कुटुंबीय आहे यांच्या सुरक्षेचं काय त्याचबरोबर सी बी आय चौकशी जी मागणी तुम्ही करताय तर त्यावरती हायकोर्टाच्या किंवा सुप्रीम कोर्टाच्या मॉनिटरखाली एस आय टी नेमून जी मागणी काहीजण करतायत ती का नको विशेषतः जे प्रतिज्ञापत्र येणार आहे गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारचं ते एक तर म्हणजे साक्षीदारांच्या संरक्षणाचं काय दोन पीडित कुटुंबियांच्या सुरक्षेचं काय तुम्ही कसं बघता या प्रकरणाकडं जेव्हा पीडित सुरक्षा किंवा पीडित कुटुंबियाची सुरक्षा बघितली जाते सुप्रीम कोर्टाकडून किंवा साक्षीदारांचं संरक्षण बघितलं जातं त्यात हे अॅट्रॉसिटीचं प्रकरण आहे अशी जी या सगळ्या प्रकरणाकडं आपल्याला एक आ, प्रत्यक्ष घटना त्याच्या संदर्भातलं जे काही त्या ठिकाणी घडलं त्याचे पुरावे साक्षी आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या टेक्निकल अँगलनं एकदा त्याकडं पाहावं लागेल आणि दुसरा जो आहे तो सोशल अँगल सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला त्या विषयाकडं पाहावं लागेल आता राहुलजी नार्वेकर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणून या ठिकाणी जे काही बोलले मी तुम्ही विचारलेल्या तिन्ही मुद्द्यांवर बोलणारच आहे पण त्याच्या आधी राहुलजी नार्वेकरांना एक सांगायला पाहिजे की धार्मिक आणि जातीय दंगली घडवून आणण्याचं पेटंट जे आहे ते भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि तशा पद्धतीचं षडयंत्र करण्याची कुवतच इतर लोकांच्या कुणामध्ये नाही तुमचं त्यामुळं ना ठीक आहे ठीक मध्ये बोलता आला असत मुळात मुद्दा असा आहे की हा सगळा जो विषय आहे ना हातरचा जो विषय ही जी घटना घडली तुम्ही एकोणीसशे त्र्याऐंशी काँग्रेसनी केलेले पराक्रम ठीक आहे दंगलींचा इतिहास नको काढूया दंगलींचा इतिहास नको काढूया हातरस प्रकरणावरती बोलूया प्रकरणाचा गंभीर जात आहे प्लीज प्लीज उमेश पाटील स्टिक टू द सब्जेक्ट प्लीज असं नाही कसे शांत बसले हे संपूर्ण देशाने बघितलंय राहुल उमेश पाटील प्लीज राहुलजी नारायण विषयाला धरून बोला राहुलजी नार्वेकर मी विषयाला धरूनच बोलतोय राहुलजी नार्वेकर हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेत अजून रामभाऊ भाऊगीमध्ये त्यांचं प्रशिक्षण झालेलं दिसत नाही आहे ते प्रवक्त्यांनी कशा पद्धतीनं जबाबदारीनं बोललं पाहिजे आणि आपण दुसरे बोलत असताना त्यांचं ऐकून घेण्याची मानसिकता ठेवली पाहिजे आपल्याला बोलायला संधी मिळणार आहे आपण दोघंच आहोत ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मुद्दा असा आहे की भारतानी पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधून आधी प्रशिक्षण घेतलेलं आहे हा ठीक आहे भारतीय जनता पार्टी ही कशा पद्धतीनं दलित विरोधी आहे याचं एक उत्कृष्ट नमुना म्हणून या हातरस प्रकरणाकडं पाहिलं पाहिजे मुळातच हा भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था जी आहे ती म्हणजे आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची मूलभूत विचारधाराच ही वर्णवर्चस्ववादी विचाराची आहे आणि यांचं शासन ज्या ज्या राज्यामध्ये आहे त्या त्या राज्यांमध्ये दलितांच्या वरच्या अत्याचाराचं प्रमाण मागच्या पाच वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे याच उत्तर प्रदेशमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये सत्तेचाळीस टक्क्यांनी दलितांवरचे अत्याचार वाढले हे कशामुळे घडलं कारण त्या ठिकाणच्या उच्चवर्णीय समाजातल्या लोकांना आपलं त्या ठिकाणी विचाराचं किंवा आपल्या समाजाचं संरक्षण करणारं किंवा पाठिंबा देणारं सरकार सत्तेत आहे म्हटल्यानंतर त्यांच्या भावना इतरांच्या खालच्या समाजाच्यावर अत्याचार करण्याच्या वाढल्या हाच प्रकार जो आहे तो गुजरातमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकाचे दलितांवरचे अत्याचार सव्वीस टक्के गुजरातमध्ये मागच्या पाच वर्षात वाढले त्याच्या खालोखाल हरियाणामध्ये वाढले पंधरा टक्क्यांनी त्याच्या खालोखाल मध्य प्रदेशमध्ये चौदा टक्क्यांनी आणि महाराष्ट्रात भाजप सेनेचं सरकार आल्यानंतर दलितांचे दलितांवर होणारे अत्याचार अकरा टक्क्यांनी वाढले हात्रच्या घटनेच्या सगळ्या मुद्द्यांकडे आपण तपशिलात जाऊ परंतु या भारतीय जनता पार्टीची सरकार ज्या ज्या ठिकाणी असतात त्या त्या ठिकाणी दलित समाज हा असुरक्षित असतो आणि या हात्रच्या घटनेमध्ये संबंधित तरुणीच्यावर किती भयानक क्रूर अत्याचार झाला हे दडपण्याचा कितीतरी प्रचंड प्रयत्न त्या सरकारने केला आणि आता सांगतात की सीबीआयकडे बी इन्क्वायरी सोपवतो आता सीबीआय हे भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार आहे मग त्या ठिकाणी जी मागणी झाली न्यायालयाने त्या संदर्भात निवृत्त न्यायाधीशांनी स्वतंत्रपणे निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी लगेच मान्य करून टाकावी आता तो मृतदेह रात्रीच का जाळला पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न का झाले एवढी काय घाई झालेली होती तुमचा जे काही त्या फॉरेन्सिक लॅबला सॅम्पल पाठवायचे होते त्याच्याकरता चार चार दिवस तुम्हाला लागले जिथं अर्ध्या तासाच्या अंतरावर पोहोचता आला असतं त्या ठिकाणी सॅम्पल पोहोचवायला तुम्हाला चार दिवस लागले आणि तीन तीन वेळा तुम्ही जबाब बदलता पहिल्यांदा तुम्ही बलात्काराच्या घटनेची नोंद घेत नाही तुम्ही फक्त हत्येची नोंद घेता आता तर बलात्कार झालाच नाही म्हणून सांगायला लागले अशा पद्धतीचे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट त्या ठिकाणी झाले राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी त्या कुटुंबियांना भेट द्यायला गेल्यानंतर त्यांना अडवण्याचा प्रकार घडला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तो मुद्दा नाही आहे तो मुद्दा नाही आहे उमेश पाटील उमेश पाटील तो मुद्दा नाही आहे ठीक आहे राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर बघा प्रकरण आहे बलात्काराचं अत्याचाराचं क्रूरता तिथं दिसते आहे अट्रॉसिटीचं प्रकरण आहे आणि तुम्हाला माहिती आहे की उत्तर प्रदेशमध्ये वर्ग संघर्ष हा ग्रामीण भागामध्ये खूप वरपर्यंत आहे म्हणजे तिथे टोकाची भूमिका घेतली जाते जितका वेळ एखाद्या प्रकरणामध्ये लागतो तेवढे त्याला फाटे फुटतात याही प्रकरणात तसंच होतं आहे त्या तरुणीचा विचार होत नाही आहे पण योगी आदित्यनाथ म्हणत आहेत की नाही जातीय दंगली घडवण्याचा आंतरराष्ट्रीय कट आहे मला बदनाम करण्याचा कट आहे जर का मुख्यमंत्री असं म्हणायला लागले तर मग या प्रकरणात त्या तरुणीला न्याय मिळणारच नाही अशी जी मी समान्य मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं ते कसं आणि परिस्थितीची जाणीव ठेवून कसं काय योग्य स्थिती लोकांसमोर मांडली गेली याबद्दल आपल्याला थोडी माहिती देऊ इच्छितो आत्ताच आपण सांगितलं तिकडे की मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं लो, त्यातून लोकांमध्ये एक प्रकारचं तुमचं मत आहे की लोकांमध्ये एक प्रकारचं असं मत बनतं की न्याय मिळणं अशक्य हो आहे पण आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो याच मुख्यमंत्र्यांनी या इन्क्वायरीमध्ये त्वरित आदेश देऊन योग्य ती सिक्युरिटी योग्य त्या लोकांना देणं ह्याबद्दलचे आदेश त्वरित दिले नंबर दोन जर का या मुख्यमंत्र्यांना जर का काही लपवायचं असेल किंवा त्यांची बाजू कुठे चुकीची होती याची भीती असती तर त्यांनी त्वरित सीबीआयकडे ही इन्क्वायरी ट्रान्सफर करण्यासंदर्भातले आदेश दिले नसते नंबर तीन आत्ता आपण इकडे सांगितलं माझे मित्र उमेश पाटील यांनी माझ्या प्रशिक्षणाबद्दलची चिंता व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो पण त्यांना एवढंच सांगू इच्छितो माझ्या प्रशिक्षणाची चिंता करण्यापेक्षा महाराष्ट्रात जे घडतं आहे त्याची जर आपण जास्त चिंता केली तर कदाचित महाराष्ट्राला जास्त फायदा होईल अनिल देशमुख उमेश पाटील आणि राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश व इतर राज्यांमध्ये महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्कार दिसतात पण महाराष्ट्रात साधू संतांना जाळलं जातं आ, उपग, हे त्यांना दिसत नाही त्यांना कोविड सेंटर मध्ये राहुल गांधी प्रियंका गांधींनी जेव्हा पीडित कुटुंबियांना भेट दिली त्यानंतर सीबीआय चौकशीची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी केली आधी तर हाथरसला जाण्यास पत्रकारांनाही मज्जाव केला गेला त्याचा या सगळ्या गोष्टी म्हणता तर मला आपल्याला एवढीच आठवण करून द्यायची आहे जातीय पीएचडी ही काँग्रेसनी केलेली आहे एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी मध्ये सिद्ध झालेला आहे जेव्हा बेकचूर अत्यंत निष्पाप अशा सिख बांधवांवर कतल केलं जात होतं त्यावेळेला देशाचे पंतप्रधान शांत आणि चुप्प बसलेले हे देश विसरलेला नाहीये त्यामुळे जातीय दंगलींबद्दल बोलत असताना थोड्या पाठचा विचार करा परत तुम्ही असे उद्गार करणार नाहीत ठीक आहे ठीक आहे उमेश पाटील विषय निघाला आहे धार्मिक आणि जातीय दंगली विषयीचा जर का एकोणीसशे त्र्याऐंशीच्या दंगली काढल्या जात आहेत तर मग दोन हजार दोनचं काय होतं असं तुम्ही आता म्हणू नका मला त्यात जायचं नाहीये तुम्ही सूचना केली म्हणून नाही धर्मसत्ता राजधर्म धर्मकारण मला इथं काढायचं नाहीये पाटील एवढाच प्रश्न विचारायचा मध्ये काय झालंय हातरस मध्ये काय झालंय हातरस मध्ये दलित तरुणीवरती आधी बलात्कार झाला वर्ग संघर्षातून तो झाला असेल तर मग त्याचा तपास पोलिसांनी त्या पद्धतीनं का केला गेला नाही पोलिसांनी आरोपींच्या बाबतीत एवढी मावाळ भूमिका का घेतली ज्या पद्धतीनं मध्यरात्री तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार झाले कुटुंबियांना सुद्धा सोबत घेतलं गेलं नाही आज तेच कुटुंबीय म्हणतायत की जिच्यावरती अंत्यसंस्कार झाले ती आमचीच मुलगी कशावरून मग पोलिसांनी हे एन्काउंटर मृतदेहाचं का केलं त्यांना अटक हा प्रश्न आहे उमेश पाटील परस्पर अंत्यसंस्कार जेव्हा होतात त्याच गावामध्ये कुठेतरी एखाद्या दुर्मिळ ठिकाणी या सगळ्या प्रकरणामध्ये जर सगळंच नीटनिटकं सरकारने नी केलं असतं तर त्याचा एवढा जनप्रक्षोभ झाला नसता मुळात जी घटना जी आहे ती एवढं क्रूरपणे झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी एक साधी गोष्ट आहे की बलात्काराचा कलम लावलं गेलं नाही फक्त हत्येचं कलम लावलं गेलं आरोपींची नावं सुद्धा नीट टाकली गेली नाहीत फॉरेन्सिक लॅबमध्ये सॅम्पल पाठवायला चार दिवस लावले गेले अशा अनेक गोष्टी आहेत तपशिलात गेल्यानंतर त्या ठिकाणी या सगळ्या एक मिनिट माझं पूर्ण होत्या आता या सगळ्या प्रकरणाला दडपण्याचा प्रकार अरे त्या टी व्ही चॅनलवाले ज्यावेळेस तिथं गेल्यानंतर पाच दोन दोन चार चार हजार पोलीस त्या घराच्या भोवती जेव त्या गावाची जेवढी लोकसंख्या नाही त्याच्या चौपट पोलीस तुम्ही त्या ठिकाणी ठेवले की तिथं मीडियाचं चिटपाखरू सुद्धा जाणार नाही जे लोक चोरून छुपून गेले त्या ठिकाणी तर त्यांना सुद्धा बाहेर हुसकटून काढलं म्हणजे तुम्हाला लपवायचं काय होतं जर तुम्ही पारदर्शक होता तर एवढं पोलिसांचा सगळा घराडा त्या घराच्या भोवती कशासाठी होता चुपून जायला होती चोरून चुपून म्हणजे मीडियाचे लोक काय चोर उडी मारली राहुलजी नार्वेकर तुम्ही तुमच्या वक्तव्यात मीडियाच्या लोकांना तुम्ही असं समजताय मीडिया त्या ठिकाणी सत्य शोधण्याच्या करता जात असतो आणि ही पत्रकार आपला मीडिया जो आहे कारगिलचं युद्ध चालू असतं त्यावेळेस देखील त्या ठिकाणी जातो पुढे जाऊया पुढे जाऊया प्रसारमाध्यमांची भूमिका आम्हाला काय समजवू एक तुम्ही जे एक ह्या राहुलजी नार्वेकर सांगतायत ना की हे जर प्रकरण जे आहे ना दडपायचं नव्हतं यांना तर मग पारदर्शकता ठेवण्याच्या बाबतीमध्ये आता जे यांनी काही वक्तव्य केली की मुख्यमंत्र्यांनी हे केलं ते केलं हे सगळं साफ झूट आहे यांना या लोकांचा दृष्टिकोनच मुळात दलितांच्या संदर्भामधला जो आहे तो आकसाचा आहे यांना वर्ण वर्चस्ववादाचा यांचा है विचार आहे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ जे आहेत यांना त्या ठिकाणच्या उत्तर प्रदेशातला राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर प्रश्न असा आहे बघा करता म्हणून हे जेव्हा उत्तर प्रदेश सरकार उत्तर प्रदेश पोलीस हे सांगताय की जातीय हिंसा भडकवण्याचा कट आहे आंतरराष्ट्रीय कट आहे परदेशातून फंडिंग होता आहे आणि एकवीस एफ आय आर दाखल केले गेले मला प्रश्न साधा विचारायचा आहे की एखाद्या तरुणीवरती बलात्कार होतो त्यानंतर अकरा दिवसांनी नमुने घेतले जातात जे नमुने शहाण्णव तासात जर का घेतले गेले तर फॉरेन्सिक रिपोर्ट हा खरा येतो अदरवाईज तो निरर्थक येतो तिला उपचारही धड मिळत नाही दिल्लीला पाठवलं गेलं तेव्हाच वेळ निघून गेलेली असते ती आपल्या तोंडी जबानीमध्ये हे सांगते आहे की होय तिच्यावर बलात्काराचे प्रयत्न झालेत बलात्कार झाला आहे अशावेळी तिथे कारवाई दिसत नाही आहे पण एकवीस एफ आय आर जातीय दंगली होऊ नये म्हणून केले जात आहेत आणि हे सांगितलं जातंय आहे की मला बदनाम करण्याचा कट आहे यामागं सरळ सरळ वर्ग संघर्ष जो आहे तो केवळ लोकांमध्ये जनतेमध्ये नाही तर तो, तो वरपर्यंत झिरपलेला आहे कुठेतरी हे भासवण्याचा प्रयत्न होतो आहे की यातून विरोधकच आमच्यावरती कट कारस्थान करत आहेत जर का मुख्यमंत्री जसं म्हणायला लागले तर त्या तरुणीला न्याय कसा मिळेल अशी जी मी आपल्याला यापूर्वीच सांगितलं जी घटना घडली ती अत्यंत चुकीची होती आणि त्याचा कोणी समर्थन किंवा बचाव करू शकत नाही राज्य सरकारची पण हीच इच्छा आहे आणि हेच मनस आहे की लवकरात लवकर आरोपींवर कारवाई होऊन जी पीडित महिला आहे आणि जी पीडित परिवार आहे त्यांना न्याय मिळवून द्यायचा आता मला एक गोष्ट सांगा जर का या संपूर्ण परिस्थितीत लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन क्रिएट झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष सरकारनी करावं का योग्य ती उपाययोजना करू नये का योग्य ते अरेस्ट करू नयेत का म्हणजे आपलं म्हणणं असं आहे का एखादी चुकीची घटना घडली म्हणून त्यानंतर जे काय घडेल ते सगळं घडू द्यायचं हे सरकारला करणं योग्य नाहीये आणि शक्य पण नाहीये राहुल नार्वे आहे ना सुप्रीम कोर्टामध्ये उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं काय सांगण्यात आलंय मी तुम्हाला ते सांगतो आणि मग तुम्ही उत्तर द्या मग तुम्ही उत्तर द्या ऐका ऐका आज उत्तर प्रदेश सरकारनी काय सांगितलं उत्तर प्रदेश सरकारनी असं सांगितलंय की जातीय हिंसा भडकू शकत होती म्हणून मध्यरात्री आम्ही पोलिसांनी अंत्यसंस्कार केले कारण दुसऱ्या दिवशी बाबरी निकाल होता त्या पार्श्वभूमीवरती आम्हाला कायदा व सुव्यवस्था राखायची होती हे जर का उत्तर दिलं तर मग मला एक सांगा तसाही पोलिसांनी अंत्यसंस्कार केले त्यावेळेस काही मीडियाचे प्रतिनिधी म्हणजे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी होते त्यामुळं ही बाब पुढे आली की परस्पर आ, हे झालेलं आहे तिथं लोकांनी अडवलं सुद्धा पोलिसांना की परस्पर अंत्यसंस्कार करू नका तिच्यावरती तिच्या घरचे म्हणत होते की आम्हाला तिला बघू द्या तिला घरी आणा मला एवढंच विचारायचं आहे पोलीस जर का इतका मोठ्या बंदोबस्तात गेले होते तर मग ते कायदा सुव्यवस्था राखू शकले नसते तिथे त्यांच्या घरच्यांना जर का त्यांनी सोबत घेतलं असतं आणि अंत्यसंस्कार रात्री करा कारण उद्या निकाल आहे किंवा पहाटे करा असं सांगितलं असतं रात्री अडीच वाजता का अंत्यसंस्कार हाच तर प्रश्न आहे राहुल नार्वेकर ही, ही बाब अत्यंत चुकीची आहे ही बाब अत्यंत चुकीची आहे आणि ही बातमी ही चुकीची देत आहात की त्यांच्या घरच्यांना तिला बघायला दिलं नाही वगैरे असं काही नव्हतं जे काय घडलं आणि जी आई होती आणि कुंकुम हळद लावायची होती पोलिसांच्या मध्ये पोलिसांना जर का एखादी मुलगी अविवाहित असेल आणि तिला जर का अंत्यसंस्काराला जायचं असेल तर आम्ही कुंकुम हळद लावतो आम्हाला लावायचं होतं तिची आई प्रसार माध्यमांशी बोलली आशिषजी आपण प्रसारमाध्यम किंवा इतर कुठच्याही राजकीय नेत्याबद्दल जे आपण वक्तव्य केलं आज संपूर्ण देशाने बघितलंय इतक्या वाईट आणि इतक्या दुःखदय घटनेतनं राजकीय पॉलिटिकल मायलेज घ्यायचा काही नेत्यांनी ने, कसा प्रयत्न केला कोणीही अंगाला हात लावला नसतानाही स्वतःहून झाडी झुडपींमध्ये उडी मारायची आणि आपल्याला मारलं असं सांगायचा प्रकार कुठच्या नेत्यांनी ने केला हे असं खालचं राजकारण अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण या देशाने यापूर्वी कधी बघितलं नव्हतं आणि अशा लोकांना निश्चितपणे त्यांच्या मनातली भूमिका काय आहे भावना काय आहे त्या घटनास्थळी जाण्यापाठची हे संपूर्ण देशाने ओळखलेलं आहे उमेश पाटील मला प्रियंका फाडला गेला माफी मागितली त्याच्यावरती कुठलीच कारवाई नाही भारतीय राहुल गांधींचं ठीक आहे राहुल गांधींनी काही नाटक केलं असेल असं जसं राहुल नार्वेकर म्हणत प्रियंका गांधींच्या बाबतीत तर फोटोमध्ये स्पष्ट दिसतंय की तो और... पुरुष कॉन्स्टेबल किंवा पोलीस कुर्ता फाडतोय त्यांनी माफी नंतर मागितली कारवाई काहीच नाही आता राहुलजी नार्वेकर हे किती धडाधड खोटं बोलतायत यांना खरं तर या अशा घटनेच्या बाबतीमध्ये काही जर त्या सरकारकडून चुकला असेल पोलिसांकडून चुकला असेल प्रशासनाकडून चुकला असेल जर चुकलं नसतं तर त्या एसपीला सस्पेंड कशासाठी केला एस पीच सगळंच बरोबर असतं तर त्या एसपीला काढून का टाकला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे ना की आम्ही सगळं जे त्यावेळेस ऑपरेशन जे काही गोष्टी केल्या ह्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या करता केला आणि मग असं असताना हे सगळं जर तुमचं बरोबरच होतं तर मग त्या एस ला सस्पेंड करण्याची गरज का वाटली तुम्हाला रात्रीच्या अडीच वाजता त्या कुटुंबातला एक व्यक्ती जो आहे त्याच्यावर एवढा अत्याचार झाला ती वाचू शकली नाही बिचारी तर तिचं शेवटचं दर्शन घ्यायला

गेलं आमदार तुम्हाला राष्ट्रवादीने केलं आणि आमदार तुम्ही एक वर्षात तुम्ही लागला भाजपची वकिली करायला अहो त्या उत्तर प्रदेशच्या योग्य एवढी राष्ट्रवादीच्या नेत्यांची

ते राष्ट्रवादीकडनं आमदार झाले आता भाजपचे लोकनियुक्त आमदार आहेत त्यांनी मजल जास्त गाठली त्यांनी ती, ती, ती कशी गाठली हे तुम्ही समजून घ्या राष्ट्रवादीच्या नेत्याचे जे जावई आहेत जावई बापूला हे विचारा की तुम्ही इतकी झटपट पायरी कसे चढला सरकार आहे त्या त्या ठिकाणी दलितांवरचे अत्याचार वाढले हा काही योगायोग नाही भारतीय जनता पार्टीचे राज्य असलेल्या ठिकाणी दलितांच्या दलितांवरील अत्याचार का वाढतात या सगळा योगायोग असू शकत नाही यांची विचारधारा जी आहे ती मूळ आर एस एस ची उच्च करणारी किंवा त्यांचं वर्चस्व हे जन्मानं मानणारी आणि हे सगळे बाकीचे जे आहेत ते किडे मोकडे आहेत यांना आहे राहुल माझा वेळ प्लीज प्लीज सेकंद सेकंद हे लक्षात ठेवलं नाही मला एक दोन मिनिट लागणार आहेत जी मला केवळ दोन मिनिटं लागणार दहा सेकंड घेण्यासाठी मला केवळ दोन मिनिटं लागणार आहेत आर एस आर एस एस किती चांगलं आहे किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किती चुकीचा आहे ह्याबद्दलची ग्वाही ही स्वर्गीय आमचे स्वर्गीय राष्ट्रपती प्रणव प्रना मुखर मुखर मुखर्जी झालेली आहे आणि त्याच प्रणव मुखर्जी साहेबांचं कालवाश झाल्यानंतर तुमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्याबद्दल काय बोलावं आर एस एस ला भेटले म्हणून ही मुखर्जी साहेबांची सर्वात मोठी चूक होती मुखर्जी साहेबांनी चूक केली त्यांचा कलावाश झाल्यानंतर दोन तासात तुम्ही असे शब्द वापरता त्यामुळे तुम्हाला पाटील राहुल नार्वेकर काय म्हणतात भाजपमध्ये आल्याशिवाय स्वाभाविक आहे आणि त्यामुळे असं वक्तव्य करणंही स्वाभाविक आहे ठीक आहे ठीक आहे हाथरसची चर्चा आहे हाथरसची जी पीडित तरुणी आहे तिला न्याय मिळणं फार गरजेचं आहे जोवर तिला न्याय मिळत नाही तोवर काहींचा लढा सुरू आहे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यो, योगी आदित्यनाथ यांचं असं म्हणणं आहे की हातरसच्या घटने आढळून त्यांनाच बदनाम करण्याचा कट आहे किंवा जातीय दंगली भडकवण्याचा आंतरराष्ट्रीय कट आहे त्यामुळं हे प्रकरण आणखीन वाढत आहे यामध्ये या, या प्रकरणातलं जे बलात्कार आणि नंतर अत्याचार ज्या पद्धतीने निर्घुणपणे त्या तरुणीवरती झालेला आहे त्या मूळ प्रकरणाचं गांभीर्य हे हरवता कामा नये कारण अजूनही रिपोर्टवरनं सुद्धा आरोप प्रत्यारोप होत आहेत बलात्कार झाला किंवा नाही काहींचं म्हणणं आहे विसरा रिपोर्टच नाही आहे काहींचं म्हणणं आहे की उशिरा सॅम्पल्स घेतले त्यामुळे फोरेन्सिक रिपोर्ट हा निरर्थक आहे यामध्ये जर का या आता सीबीआयची चौकशी लागत असेल तर ती निपक्षपातीपणे आणि लवकर वेळेत लॉजिकल एंडला कन्क्लुजन देणारी व्हावी अशी अपेक्षा आहे मी दोन्ही मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतोय इथेच थांबतो पाहत राहा जी चोवीस तास राहा एक पॉल पुढे